मॉर्निंग। हॅलो अँड हॅपी दिवाळी सगळ्यांना। आजचा व्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण की आम्ही आज जाणार आहोत गाडी घेण्यासाठी। आणि हे माझे कैरूचे पिल्लं, 7 बेबीज झालेत कैरीला। आणि ही कैरूचे बेबीज खूप गोड दिसत आहेत सकाळी सकाळी, मला खूप छान वाटतं। माझा आजकाल पूर्ण दिवस त्यांच्यामध्येच असतो। आणि खूप जबरदस्त हे कैरू मॅडमचे पिल्लं दूध पित आहेत, मस्त गोंडस बेबी आहेत। तर कैरू मॅडमचा बेड तयार करून घेते मी, म्हणजे पिल्लांना व्यवस्थित ठेवता येईल मला त्याच्यावर, आणि क्लीन होईल सगळ्या गोष्टी। आणि हा सोफा इतका आवडीचा आहे कैरीचा, म्हणजे तिची लिटरली डिलिव्हरीसुद्धा त्याच्यावर झालेली आहे। खूप फेवरेट सोफा आहे कैरीचा, दिवसभर ती तिकडेच बसलेली असती। माझ्या नातीच्यापेक्षा तीच तो सोफा जास्त यूज करते। हा कैरू मॅडमचा ब्रेकफास्ट, दूध आणि चपाती। आमची हेल्दी गुड मॉम सकाळी सकाळी लवकर ब्रेकफास्ट करते। आणि मी आता करणार आहे पुढे, ही आज धनतेरस आहे, सो पूजेची तयारी करून घेतली आहे व्यवस्थित, सगळी पूजा करून घेतली आहे। आणि त्यानंतर मी आवरायला जाणार आहे। हा ते तुझ्याकडे आहेच किती कपडे कैरू। हा व्हाईट घाल। तर माझ्या नवऱ्याचं ऐकून मी पंजाबी ड्रेस घालायचं ठरवलं आहे आणि करते मेकअपला स्टार्ट। हे माझं मॉइश्चरायझर डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर यूज करते मी, आणि उन्हात जाणार आहे त्यामुळे यूज करते सनस्क्रीन। सगळ्या चेहऱ्यावरती व्यवस्थित लावून घेते आणि 5 मिनटं त्याला सेट होऊ देते। तोपर्यंत मी माझे केस आवरून घेते, व्यवस्थित विंचरून घेते। आणि त्यानंतर पुढे लावणार आहे मी हे लॅकमेचं प्रायमर। माझं प्रायमर व्यवस्थित लावून झाल्यानंतर मी लावणार आहे आज डायरेक्ट फाउंडेशन। मेबलिनचं फाउंडेशन यूज करते हे मी, आणि चेहऱ्यावर लावून घेते आणि त्यानंतर हातानं थोडंसं ब्लेंड करते आणि त्यानंतर एका ब्युटी ब्लेंडरनी त्याला फिनिशिंग देऊन घेते। सो हे सगळं सेट करण्यासाठी के ब्युटीची लूज पावडर यूज करते आणि सगळ्या चेहऱ्यावरती व्यवस्थित स्प्रेड करून घेते, म्हणजे माझं फाउंडेशनही सेट होणार आहे। आणि त्यानंतर ही मार्चची माझी फेवरेट पॅलेट, तुम्ही बघतच असाल की मी सगळीकडे हीच यूज करते। सो ब्लशरही ह्याच्यात आहे, आय शॅडो ह्याच्यानेच क्रिएट केले आहे, कॉन्टोरिंग ह्यानेच केलं आहे। आणि मी हायलायटर यूज नाही करत आहे, कारण की सकाळची वेळ आहे, सो मला वाटत नाही एवढं हेवी करावं। आणि हे सगळं सेट करण्यासाठी मार्चचा सेटिंग स्प्रे। पुढे यूज करते आहे मी हे काजळ आहे, जे मी आयलायनर म्हणून यूज केलं आहे आणि इयरबडनं त्याला जरासं स्मच केले। पुढे मी यूज करते आहे मामाअर्थचा मस्करा, जो आजकाल माझा फेवरेट आहे। ही बॉबीची आयब्रो पेन्सिल आहे, आयब्रोज करायला विसरू नका, खूप छान डिफाईन फेस दिसतं आयब्रोज केल्यानंतर। आणि ही मसबा म्हणून नायकाचा ब्रँड आहे, त्याची लिपस्टिक आहे जी मला बर्थडे गिफ्ट मिळाली नायकाकडून, आणि ही टिकली ॲड केली मी। आणि माझा लुक रेडी झाला आहे। ओ ओ माझा सिंदूर आणि कुठले इअरिंग्स घालावे मला जरा कन्फ्युजन होत आहे, सो कुठले घालावे त्या दोनपैकी, आय थिंक सो हे पर्लवाले जास्त छान दिसत आहेत, सो हे घालते मी इअरिंग। आणि माझा मेकअप लुक रेडी आहे। जोश हाय सर। तर ही आहे संकेतची नवीन सँट्रो, त्यांनी न्यू कार घेतली आहे आणि आम्ही ह्या कारमध्ये जाणार आहोत दुसरी अजून एक नवीन गाडी घेण्यासाठी, सो चलो। तर फायनली पोहोचलो आहोत आता आपण शोरूमवरती, टाटा मोटर्सच्या शोरूमवरती आलो आहोत आणि आज फायनली आता आपण कार घेतो आहोत। खूप खुश आहे आम्ही सगळे आणि आता फायनली कळणार आहेत की कुठली कार फायनल केली। आणि इकडे माझं एक्सप्लेनेशन चालू आहे की मला फोटोज व्हिडिओज कसे काढायचे आहेत, असं उघडायचे। ओके मीन वेल, जोपर्यंत गाडी भेटत नाही तोपर्यंत इंडिया पाकिस्तान मॅच आहे आज, सो ती मॅच आम्ही बघतोय। आदित्य पप्पा मॅच बघण्यात बिझी आहेत, तोपर्यंत मी जाऊन थोडंसं स्वीट्स घेणार आहेत, नारळ घेणार आहे आणि जे पूजेसाठी सामान लागते ते घेऊन येते। सो मी रुचिरामधनं पेढे घेते आणि ही माझी कोल्ड कॉफी। We'll be right back.
पेड़ा खाऊ घालले मी चड्डी सेल पैसे दे पप्पा तुम्हाला कसं वाटतंय सांगा माझ्या व्हिडिओत तुम्हाला गाडी घेऊन कसं वाटतंय तर आता पूनम पार्टी देते आम्हाला 56 भाऊ मध्ये घरी तर काही एवढं खायला भेटत नाही स्वामी बाहेर आलोय छानस असं काही खायला अरे बापरे अगं पूनम असं ह्याला जेवण म्हणतात ग ह्याला जेवण म्हणतात घरी देते रे काय देते असं काहीतरी करून एकदा महिनाभरात जेवण एकदाच दिलंय रे मी आम्ही आता आलो आहोत सोनईला देवीच्या मंदिरात खूप सुंदर मंदिर आहे हे आणि इकडे आम्ही करणार आहोत पूजा छोटीशी आणि त्यानंतर मग घरी जाणार आहोत सो हे सोनईच्या देवीचं मंदिर खूप सुंदर देवी आहे मंदिर हे खूप छान आहे सगळीकडे वातावरण खूप प्रसन्न आहे आणि ही पूजा करते मी हे खालचं देवीचं मेन मोठं मंदिर आहे मंदिरामध्ये हे एक पाण्याचं कुंड आहे त्याच्यामध्ये हे मोठं मडकं ठेवलंय त्याच्यात कॉईन पडलं की आपली विश कम्प्लीट होती माझा नाही पडलाय कॉईन आणि हे मुलं बघतायत मॅच चालू आहे सो सगळ्यांचा इंटरेस्ट तिथे आहे आणि आता चाललोय आम्ही फायनली घरी सो आता मी थोडंसं फ्रेश होणार आहे आणि गोल्ड शॉपिंग करायला जाणार आहे माझ्यासोबत आजी आली आहे आज धनतेरस आहे त्यामुळे आम्हाला थोडंसं गोल्ड घ्यायचं होतं सो ते बघतोय आम्ही गोल्ड खरेदी झाल्यानंतर पुन्हा आम्ही घरी आलो आणि त्यानंतर बाकी सगळे घरचे मेंबर्स आलेले सो त्यांच्यासोबत पुन्हा एकदा गाडीची पूजा वगैरे केली थोडेसे फोटोज काढले तर हा होता माझा आजचा व्लॉग कसा वाटतोय तुम्हाला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा दिवाळीच्या पुन्हा एकदा तुम्हाला खूप 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 शुभेच्छा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच